मंडळी, आज आपण श्री गजानन कला केंद्र जे ठाण्यामध्ये घंटाळी चौक इथे आहे तिथे आज आपण आलेलो आहोत. तर इथे शाडू मातीच्या, लाल मातीच्या आणि त्याच सोबतच विशेष म्हणजे पर्यावरण पूरक अशा कागदाच्या लगद्याच्या मूर्त्या बनवण्यात आलेल्या आहेत आणि त्यांची मोठ्या प्रमाणात इथून विक्री होते. ठाणेकर मोठ्या प्रमाणात या पर्यावरण पूरक मूर्तींची खरेदी इथून करतात. चला तर मग पाहूया तिथे कोणकोणत्या प्रकारच्या कागदाच्या लगद्याच्या मूर्त्या आहेत. या मंडळी, तुम्ही पाहू शकता इथे लाल मातीच्या मूर्त्या सुद्धा उपलब्ध आहेत. तुम्हाला सुंदर छोट्या आणि सुबक आकाराच्या अशा छान लाल मातीच्या मूर्त्या इथे तुम्हाला उपलब्ध आहेत. यांची किंमत फक्त 600 रुपयांपासून ते 9000. तुम्ही ज्या उंचीच्या मूर्त्या घ्याल त्या किमतीच्या तुम्हाला मूर्त्या इथे उपलब्ध आहेत, तुम्हाला त्या इथे मिळतील. त्याचबरोबर इथे तुम्ही पाहू शकता की कागदाच्या लगद्याच्या मूर्त्या सुद्धा तुम्हाला इथे मिळतील. तर अशा कागदाच्या लगद्याच्या मूर्त्या सुद्धा आहेत. हे सुंदर बाप्पा तुम्ही पाहू शकता, सुंदर सुबक आकृती असणारे आणि अगदी कोरीव काम केलेले बाप्पा इथे आहेत आणि हे अगदी हलके सुद्धा आहेत, म्हणजे फार जड सुद्धा नाही आहेत की यांना फार मेहनत लागते उचलायला वगैरे, तसंही नाही. आणि या कागदाच्या लगदाच्या मूर्त्या तुम्ही विसर्जित केल्यानंतर त्या कुठेही त्याची तोडफोड होत नाही किंवा त्याचे जे अवयव आहेत ते इतरत्र जात नाही, तर पाण्यामध्ये ते विरघळून जातात आणि त्यामुळे या पर्यावरणपूरक ज्या मूर्त्या आहेत त्या तुम्ही खरेदी करा. नमस्कार, मी सचिन मोरे. श्री गजानन कला केंद्र म्हणून आपण नौपाडा घंटाळी इथे ठाणे पश्चिम इथे गणपतीचं आपला दुकान हे आहे, कला मंदिर. आपल्याकडे प्रत्येक व्हरायटीज मध्ये जवळपास 900 ते 12000 आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे पॅटर्न आहेत. कागदाच्या लगद्यापासूनच्या मूर्त्या, शाडू मातीच्या मूर्त्या, लाल मातीतील मूर्ती आणि शेणापासून बनवलेल्या मूर्त्याही आपल्याकडे उपलब्ध आहेत. कोविड काळानंतर, कोविडच्या दरम्यान आम्ही लगद्याच्या मूर्त्याची आम्ही सुरुवात केली होती. ते 50-100 मूर्त्या सुरुवातीला आम्ही बनवल्या होत्या. आता जवळपास आम्ही 250 ते 300 मूर्त्या दर या ह्याच्यामध्ये ग्राहकांपर्यंत आपण देत आहोत गेल्या 3 वर्षांमध्ये. पर्यावरणपूरक मूर्ती देण्याचं कारण की त्या माती म्हणजे पाण्यामध्ये ते विसर्जित होतात तुरंत आणि पीओपीमुळे जो ऱ्हास होत आहे पाण्याचा किंवा जे दूषितीकरण चालू आहे नद्या नाले समुद्र याच्यामध्ये घाण पसरू नये म्हणून आपण कागदाच्या लगदाच्या आणि शाडू मातीच्या मूर्त्या विक्री करतो. याच्यामागे जवळपास आमची 25 ते 30 जणांची टीम आहे. तर ती पूर्ण पेंटमध्ये आम्ही वर्किंग कारखाना आहे, त्या कारखान्यात आपण घेऊन येतो आणि इकडे विक्रीचा स्टॉल करतो. बाप्पाची आपल्याकडे 4 इंचापासून ते 2.5 फुटापर्यंत मूर्ती आहेत. 4 इंचाची मूर्ती आपल्याकडे 600 रुपयापासून ते जवळपास 9000 मूर्तीची किंमत आहे. शाडू मातीनी आणि लगद्याच्या दोघांच्याही. लाल माती मधल्या मूर्त्या आहेत आपल्याकडे, ते 6 इंचापासून 1.25 फुटापर्यंत म्हणजे जी कोकणाची लाल माती आहे ती. आपल्याकडे वेगवेगळ्या आसनामध्ये बैठकीमध्ये ब्राह्मण बैठक आहे, पद्मासन आहे, आसन मांडी आहे, शिवरेकर आहे, टिटवाळा गणपती आहे, अशा विविध प्रकारच्या लोकांना आवडणाऱ्या अशा सुंदर सुबक अशा मूर्त्या आहेत, उपलब्ध आहेत. शाडू मातीकडे ऑब्व्हियसली कल आहे. ठाणे महापालिकेने आवाहन केलं होतं की पर्यावरण पूरक मूर्त्या अशा आपण घरामध्ये ठेवाव्यात, पूजा अर्चना करावी, त्यानुसार लोकांचा बऱ्या प्रमाणामध्ये कल आहे. तर ठाणेकरांनो, यावर्षीचा तुमचा गणपती बाप्पा मस्तपैकी कागदाच्या लगद्याचा आणा आणि यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करा. साक्षी पाटील, लोकल 18, ठाणे.